तिला कॅन्सर आहे, ती काही वाचणार तर नाहीच. कशाला उगस तिच्या उपचारावर पैसे वाया घालवता. हे किती भयंकर आहे एखाद्या आई वडिलांना ऐकणं, ज्यांच्या 9 वर्षाच्या मुलीला ओव्हरीजचा कॅन्सर झाल्याचं कळलं. आधीच मनानं खचलेल्या पालकांसाठी हे ऐकणं नक्कीच मरणप्राय यातना देणार असणं, पण त्यांचं हृदय मानलं नाही. पोटच्या गोळ्याला तसंच मरणाच्या दारात तसंच टाकून देणं त्यांना जमलंच नाही. कॅन्सर काय असतो हे त्या पोळीला माहितीही नव्हतं. चंदीगड हॉस्पिटलमध्ये रोज सोबतचा एक एक बेड रिकामा होत असताना ती पाहत होती. मला पण तुम्ही असंच उचलून न्याल का? तिचा भाबडेपणाचा प्रश्न त्यांचं अंतकरण पिळवटून टाकणार होता. पण त्यांनी हिंमत ठेवली, डोळ्यामध्ये तेल घालून उपचार केले. आम्ही तुला ठीक करून घरी घेऊन जाऊ, त्यांनी मुलीलाही भावनिक आधार दिला. ती 6 ते 7 महिने चालू शकली नाही. काही खाल्लं की उलटीतून बाहेर पडत असत. 3 वर्षाच्या उपचारानंतर अखेर ती जिंकली. तिनं कॅन्सरवर मात केली, पण त्यासाठी तिच्या ओव्हरीज काढाव्या लागली. त्यानंतर तिचे नेहमीप्रमाणे शाळेत जाणं सुरू झालं. ऑपरेशन झाल्यानंतर 6 महिन्यांनी तिने 2014 मध्ये स्पोर्ट क्लाइम्बिंग जॉईन केला. अर्थातच नुकतंच ऑपरेशन झाल्यानं सुरुवातीला विरोध झाला, पण मानसिक बळ दिलं ते तिच्या स्वातंत्र्य सैनिक असलेल्या आजोबांनी. शाळेत एकदा क्लाइम्बिंग कॉम्पिटिशन साठी फॉर्म झालाय. तिनं त्यातही भाग घेतला. डिस्ट्रिक्ट, झोनल, नंतर नॅशनल, ती यशाच्या पायऱ्या क्लाइम करत गेली. 2015 ते 2022 म्हणजे जवळपास 7 वर्षांच्या क्लाइम्बिंग प्रवासामध्ये तिने 12 गोल्ड 12 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल वगैरे मिळून 28 पदकं जिंकली. तिने 7 ते 8 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. एका कॅन्सर सर्व्हायव्हरवर ऑपरेशन नंतर जवळपास 10 वर्षात यशस्वी क्लाइंबर झाली. किती अशक्यप्राय वाटतं हे. कदाचित हे तिचं जाज्वल्य देशप्रेमच असेल, ज्याचं बीज तिच्या आजोबांनी तिच्या मनात रोवलं जेव्हा ती कॅन्सरनं बेडवर पडली होती. एवढ्या कमी वयात तू इथे कशी पडली आहेस? मी देशासाठी इतकं केलं, तूही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे, ते बोलले. आणि देशासाठी शक्य ते करायचा तिनं तेव्हाच निर्णय घेतला. तिला भीती वाटायची ती उंचीची, त्या कमजोरीलाच तिनं जिद्दीनं तिचं बलस्थान बनवलं. आज वयाच्या 20व्या वर्षी ती भारताची नंबर 1 फिमेल स्पोर्ट क्लाइंबर आहे. आता डर की आगे जीत आहे असं म्हणतात ते उगीच नाही. मला अजूनही देशासाठी खूप काही करायचं. माझ्या मृत्यूनंतर शहीद सैनिकांप्रमाणेच मला तिरंग्यात गुंढाळून न्यावं अशी माझी इच्छा, ती आत्मविश्वासानं बोलली. ही अविश्वसनीय आणि प्रेरणादायी कहाणी आहे जम्मू येथील शिवानी चरक या तरुणीची. सिंगिंग सुपरस्टार या कार्यक्रमात शिवानी बद्दल ऐकल्यावर आपल्या सगळ्यांना आपल्यातील खुजेपण हे प्रकर्षानं जाणवलं. छोट्या छोट्या घटनांनी आपल्याला त्रास होतो, आपण निराश होतो, तक्रार करतो. जर तरच्या कल्पनेमध्ये रमून एखादी गोष्ट आपल्याला का जमली नाही, त्याचे 1 नाही 1000 कारण शोधतो. आपल्याला अडचणी दिसतात आणि शिवानी सारख्या मुलींना संधी. When there is a will, there is a way. आपण पाठांतर करतो, ते कृती करतात. त्यांच्यातील सकारात्मक दृष्टिकोन त्यांना घडवतो, शिखरावर नेतो, आणि आपण तिथेच असतो, परिस्थितीतील खुसपट शोधत. देव तिला उदंड आणि निरोगी आयुष्य देव, हीच सदिच्छा.